आता या फलकांनी अधिकच भर घातली आहे विशेष म्हणजे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पवारांच्या कार्यक्रमाला येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर हे फलक लावल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता बारामतीत या फलकांची चर्चा चौकात चौकात रंगू लागली आहे आणि आता पाहूयात पुढची बातमी शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे शहरात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चाचपणी सुरू झाली आहे पाहुयात ही सविस्तर बातमी ठाणे मतदारसंघातून नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू असून लोकसभेच्या ठाणे मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी आज ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक ठेवण्यात आली आहे या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार जितेंद्र आव्हाड तसेच गणेश नाईक हे उपस्थित राहणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीनंतर आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातून दिग्गज उमेदवारांना रिंगणात उतरवण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे